हरिओम हो, मी ज्योतिवीरा भारभाई डायरी उपासना केंद्र पुणे मी आज माझा एक आत्ता रिसेंट आलेला अनुभव तुमच्याशी शेअर करते आहे जेव्हा लॉकडाऊन हो होणार होतं त्याच्या आधी काही दिवस बापूंनी आपल्याला त्यांच्या प्रवचनात पितृवचनातनं सांगितलं होतं की जर तुम्हाला आत्ता नोकरी बदलायची असेल किंवा काही आर्थिक प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही नोकरी बदलणार असताल तर दुसरी नोकरी तुमच्या हातामध्ये असल्याशिवाय पहिली नोकरी सोडायची नाही किंवा आपल्याला काहीतरी आर्थिक असल्याशिवाय लगेच कुठलाही डिसिजन डोकं गरम करून घ्यायचा नाही तर असं बापूंनी हे सांगितलं होतं तेव्हा आपण म्हटलं म्हणजे आपल्याला असं वाटलं की बापू हे का आहेत आपल्याला असं आपल्या आयुष्यात असं काही होणार आहे का ह्याचीसुद्धा कल्पना नव्हती पण ते आपल्या बाबतीत होणार नाही असं समजून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो ठीक आहे बापूंनी सांगितलं असेल पण बापूंचा प्रत्येकच शब्द हा आपल्यासाठी महत्त्वाचा असतो खरा तो आपण आपल्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा तो त्याचे जास्त आपल्याला हे जाणवते की हो बापू असं बोलले होते म्हणून पण ही गोष्ट कुठे ना कुठे डोक्यामध्ये क्लिक बसली होती की बापूंनी असं सांगितलं आहे म्हणून आणि मग त्याच्यानंतर काही दिवसांनी सगळीकडं आर्थिक संकटं यायला लागली वगैरे आणि मग नंतर मोठा सगळ्यात इशू झाला तो लॉकडाऊनचा आणि करोनाचा इशू झाला मी गेली पंधरा वर्ष एक प्री प्रायमरी टीचर म्हणून काम करते उत्पन्नाचं साधन आहे भरल्यापासून बापूंनी उपाशी मारलं नाही आहे पण ते काही खूप मोठं नव्हतं तरीसुद्धा आपलं चरितार्थ चालावं इतकं उत्पन्न त्याच्यातून व्यवस्थित मिळत होतं आणि खुश होते मी त्या नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता आणि अचानक लॉकडाऊन झालं आणि त्या शाळेमध्ये म्हणजे मी एक दोन वर्षापूर्वी दुसरी शाळा चेंज केली होती पहिल्या शाळेपेक्षा दुसऱ्या शाळेतला पगार कमी होता परंतु मी तिथेही खुश होते पण बरोबर लॉकडाऊन झालं आणि तो जनता कर्फ्यू झाला होता त्या दिवशीपासून असं डिक्लेअर झालं की आता ही शाळा प्री प्रायमरी आहे चालणार नाही तर तुम्हाला तीस टक्के मार्जिनमध्येच काम करावं लागेल वॉट असं तर असं वाटायला लागलं की एवढे कष्ट करायचे आणि तीस टक्के पगार घ्यायचा वगैरे तर हे काही खरं नाही पण तेव्हा बापूंचे शब्द आठवले नाहीत आणि मी लगेच सांगितलं की मी नाही बाबा हा जॉब करणार आता नाहीतरी पंधरा वर्ष झालेत आता जाऊ द्या आता मी करणार नाही असं म्हटलं आणि माझं मुलाचं आणि मिस्टरांचं बोलणं झालं की मी नाही करणार आता हे कारण ऑनलाईन करायचं होतं आणि टेक्नॉलॉजीशी बापूंनी जोडून घ्यायला जास्त सांगितलं तरी ते आपण प्रॅक्टिस केली नसल्यामुळं भीती वाटायला लागली की नको आणि पाहायला गेलं तर दोन दोन अडीच अडीच तीन तीन वर्षांच्या मुलांच्याबरोबरसुद्धा मला टेक्नॉलॉजीशी जास्त जोडून घेता यावं येईल की नाही ही भीती वाटायला लागली आणि मी नको म्हटलं ते करायला जाऊ देत बघूयात आणि सांगितलं नाही त्या मॅडमला अजून काय की मी करणार नाही आहे वगैरे असं फक्त डिसिजन पक्का झाला आणि मा आम्ही एका होमिओपॅथिक डॉक्टरांकडे गेली पंधरा वर्ष औषध घेतो आहे उलट आम्हीच त्यांना बापूंचे सांगायचो की बापू असं होमिओपॅथिकचं करतात आणि आमच्या प्रत्यक्ष पेपरमध्ये असं असं दरवेळी सदर येतं हे आम्ही त्यांना जाऊन सांगायचो त्यामुळे त्यांना बापू माहिती झाले होते आणि आम्ही पण पंधरा वर्ष औषध घेत असल्यामुळे माहिती होतो आणि माझे मिस्टर रवींद्रसिंह त्यांच्याकडं त्याच दिवशी औषध घ्यायला संध्याकाळी गेले आणि त्यांनी विचारलं हां कायच करतात आहेत मिसेस वगैरे काय चाललंय त्यांचं तर हे बोलून गेलं काय नाही नोकरी सोडायच्या नादात येत म्हणे आता हो का म्हणे सोडून द्या म्हणे नोकरी इकडं कामाला या माझ्याकडे म्हणे माझ्या असिस्टंट त्या आजपासूनच सोडून गेल्यात करोनाच्या भीतीने आता त्या येणार नाही आहेत तर यांनी मला घरी येऊन सांगितलं की मॅडम असं असं म्हणाल्यात मी म्हटलं बापरे आपण मेडिकलच्या संदर्भात कधीही काही औषध घेण्याप व्यतिरिक्त कधीच त्याचा विचार केला नाही आहे हे औषध कशाला दिलं आहे काय दिलं आहे दिलं घेतलं संपला विषय त्या म्हणाल्या नाही तुम्ही या तर खरं मी दुसऱ्या दिवशी गेले त्यांच्याकडे तर त्या म्हणाल्या की इंग्लिश लिहिता वाचता येतं का म्हटलं हो मराठी लिहिता वाचता येतं हो उद्यापासून तुम्ही माझ्याकडे जॉईन व्हा म्हणजे पहिल्या नोकरीचा राजीनामाही दिलेला नाही दुसऱ्या नोकरीचं ॲप्लिकेशन केलेलं नाही कुठलीही प्रोसिजर पार केलेली नसताना बापूंनी मला ह्या नोकरीतनं त्या नोकरीमध्ये घेतलं तिकडच्या पगारा इतकाच पगार एक पैसा कमी नाही एक पैसा जास्त नाही त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं ह्या या पेमेंटवर तुम्ही आजपासून कामाला या माझ्याकडे या मी तुम्हाला सगळे शिकवेन आणि करोनाच्या काळामध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि करोनाचा काळात बापूंच्या कृपेने मला लगेच नवीन नोकरी मिळाली आणि पहिल्या नोकरीत मी इतकं जा छातीटोकपणे सांगून टाकलं की मी आता येणार नाही आहे त्या म्हणाल्या अहो लोकं हे करत आहेत आजजव करत आहेत आम्हाला कामावर ठेवा आम्हाला कामावर ठेवा मी म्हटलं नाही आमच्या सद्गुरूंनी आम्हाला दुसरी नोकरीसुद्धा दिली म्हटलं त्यामुळं आणि ती नोकरी पासून दोन मिनटांच्या अंतरावर ती मला एक रुपयाचं पेट्रोल लागत नाही एक रुपयाचं मला एक दोन मिनिटाचा वेळ लागतो फक्त म्हणजे चौकामध्येच मला ती नोकरी मिळाली म्हणजे करोनाच्या काळात तुम्हाला म्हणजे मला ट्रॅव्हलिंग करायला लागलं नाही कुठल्या लोकांशी संपर्क आला नाही आणि आणि माझ्याबरोबर एक पंच्याहत्तर वर्षाचे ग्रहस्थ आहेत ते ह्याच्यामध्ये जास्त माहेर झालेले आहेत त्यांनी मला दोन वर्षात पूर्ण ट्रेनिंग दिलं कसं औषध बनवायचं कसं द्यायचं आणि तेव्हा खूप जाणवलं की बापूंनी ते प्रत्यक्षामध्ये सदर सुरू केलं होतं डॉक्टर सूर्यवंशींचं नेहमी यायचं पण आपण फक्त एक हेडलाईन वाचायची किंवा तात्पुरतं काहीतरी वाचायचं आणि सोडून द्यायचं हे आपण प्रत्येक दोन तीन वर्ष आधी ते केलं होतं पण तेच माझ्यासाठी पुन्हा पुढे येईल हे कधी वाटलं नव्हतं आणि बापूंनी ती नोकरी दिली आणि पूर्ण क्षेत्र वेगळं शिक्षण वेगळं कशाशी कशाला संबंध नाही पण फक्त बापू कुठलीही गोष्ट करू शकतात जगातली हे इथं एकदा सिद्ध झालं की मेडिकलशी कुठल्याही क्षेत्राशी माझा संबंध नाही तरीसुद्धा मला आता हे थोडं थोडं सगळं कळायला लागलं आणि बापू रोज एक नवीन नवीन शिकवतायत आता हे म्हणजे आहे की बापूंनी जसं तेव्हा पाठीराखी राहिले तसेच कायमस्वरूपी समोर राहावेत आणि आपलं मस्तक त्यांच्या चरणांवर सतत असंच राहावं हो। आणि हीच आपल्या बापूंच्या चरणी आणि मोठ्या आईच्या चरणी प्रार्थना हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ संवेद